सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। प्रेक्षकहो नमस्कार, मी विजया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटिन मध्ये आढावा। मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपचे डोंबिवलीत घंटानाद आंदोलन सुरू झालेले आहे। राज्यातील मंदिरे देवस्थान सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजप आणि अध्यात्मक समन्वय आघाडी आज घंटानाद आंदोलन करणार आहे। गावागावातील मंदिरांसमोर भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत। मंदिरे सुरू करण्याच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ दार उघड उद्धवा दार उघड अशी हाक देत आज राज्यभर ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन केलं जाणार असल्याचं अध्यात्मक समन्वय आघाडीतर्फे सांगण्यात आलंय। बुलडाण्याच्या संग्रामपूर मधून आंदोलनाचा श्रीगणेशा करण्यात आला। मुसळधार पावसातही संग्रामपूरच्या जगदंबा मंदिरासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलंय। आता बातमी ही राजू शेट्टी यांच्या संदर्भातील। सर्व पक्ष मिळून सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत, ही लूट थांबली पाहिजे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय। ते नाशिकमध्ये बोलत होते। यावेळी शेट्टी यांनी स्पष्ट केलंय की मंदिर मशिदीसाठी आंदोलन करण्यापेक्षा भक्तांच्या समस्यांसाठी आंदोलन करा, भक्तांची काळजी करा असा टोला राजू शेट्टी यांनी भाजपाला लगावलाय। कोरोना काळात गेले 5 महिने मंदिरं बंद आहेत, याच पार्श्वभूमीवर आज डोंबिवलीमध्ये भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली फडके रोडवरील गणेश मंदिराबाहेर सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आलंय। यावेळी सर्व देशात मंदिरे चालू झाली आहेत, कोरोनाचं संकट कमी होत असताना हे शासन जाणीवपूर्वक मंदिरे खुली करत नाही असा आरोप भाजप करत आहे। लवकरात लवकर देवालये खुली करावीत अशी मागणी भाजपच्या वतीने आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। कोरोनाचं संकट होतं म्हणून काही अनेक नियमावली बनवल्या होत्या, त्यामध्ये देवालयामध्ये भाविकांना दर्शनसुद्धा घेणं बंदी केली होती। परंतु आत्ता कोरोनाचं संकट हळू निवळत चाललं आहे, असं असताना गेली अनेक दिवस महाराष्ट्र शासनाला महाविकास आघाडीच्या सरकारला सातत्याने सांगितलं जात आहे की देवालयामध्ये भाविकांना दर्शन खुलं करा म्हणून आज महाराष्ट्रामध्ये गावोगावी खेडोपाडी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सर्वच्या सर्व भाविक हे घंटानाद करून या सरकारला जाग आणण्याचं काम करणार। औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील करोडी ग्रुप ग्रामपंचायतने 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून तयार करण्यात आलेला रस्ता माती मिक्स वाळू सेलिंगचे प्रमाण कमी, कमी प्रमाणात सिमेंट, कमी जाडीचे स्टील वापरणे, नंतर मुबलक पाणी न मारणे अशा इतर कारणांमुळे हा सिमेंट काँक्रीट रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार शहानूर पटेल यांनी पंचायत समिती औरंगाबाद येथे दाखल केली असल्यामुळे पंचायत समिती विस्तार अधिकारी एस बी साळुंखे, ग्रामविकास अधिकारी यांनी साजापूर येथील आलमगीर कॉलनीतील निकृष्ट झालेल्या रस्त्याची पाहणी केली आहे। आलमगीर कॉलनीच्या रस्त्याबाबत त्यांची तक्रार होती, ज्यामध्ये रस्त्याचं काम निकृष्ट झाले आहे बघ, त्यासाठी मी आज उपअभियंताने आम्ही या ठिकाणी नियोजित केलं होतं, परंतु उपअभियंतांनी अजून आलेलं नाही। मी या रस्त्याची पाहणी केलेली आहे। पश्चिम विदर्भात फळ आणि भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्याला योग्य बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे। मत्स्य उत्पादनाला ही येथे संधी आहे। शेतीमाल उत्पादनाला योग्य दर मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने पश्चिम विदर्भासाठी किसान रेल सुरू करणे आवश्यक आहे। त्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली असून या मागणीसाठी जनमत तयार करण्याकरता पश्चिम विदर्भ विकास समिती 5ही जिल्ह्यात जिल्हा समितीचे गठन करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत म्हटलंय। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जी नाशिकहून बिहारमध्ये पहिली किसान रेल पाठवली, त्याच धर्तीवर या पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला देशभरातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये उचित मूल्य मिळण्यासाठी कमी वेळामध्ये तो माल वेगवेगळ्या बाजारपेठेत पोहोचावा
यासाठी अमरावती किसान रेलची मागणी आम्ही पश्चिम विदर्भ विकास परिषदेच्या माध्यमातून केली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। आता बातमी आहे विद्यार्थ्यांना मारहाण करण्यासंदर्भातील। विविध प्रश्न मार्गी लागण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाराष्ट्रभर तसेच विद्यापीठांचे कुलगुरू, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांना भेटून विद्यार्थ्यांचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रभर मांडत आहेत। याच पार्श्वभूमीवर 26 ऑगस्ट रोजी अभाविपचे धुळे येथील कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी गेले असता पालकमंत्री यांनी त्यांना भेटणं टाळलं। म्हणून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी पालकमंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाने अमानुषपणे लाठीमार आणि बुक्क्यांचा मारा केला। आलिशान कारमध्ये बसून बघ्याची भूमिका घेणारे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे वचन देऊन नापास करणाऱ्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी अभाविपने गंगापूर तहसीलदारांकडे केली आहे। शहरासह ग्रामीण भागात कोरोना रोगाची साथ मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि सर्वत्र या रोगाने अक्षरशः थैमान घातले। याची साखळी तोडण्यासाठी लोहा शहरात 28 ते 1 सप्टेंबर असा 5 दिवसांचा बंद पाळण्याचा निर्णय लोहा नगरपालिकेने घेतला असून याला व्यापाऱ्यांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला असून 100% बंदला प्रतिसाद मिळत आहे। लोहा तालुक्यात 200 जवळ कोरोना बाधित झाले असून 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला। या अनुषंगाने नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पाटील, माजी नगराध्यक्ष केशव मुकादम आणि सर्व नगरसेवकांनी बैठकीअंती हा अंतिम निर्णय घेतला। धोदानी हे पातूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात वसलेलं एक छोटंसं खेडेगाव असून चारी बाजूला डोंगरांनी वेढलेलं आणि मोरणा नदीचे पात्र इथे सुंदर धबधब्याच्या स्वरूपात वाहते। त्यावरील बाजूला जमाल बाबांचे मंदिर असून त्या ठिकाणी नदीचे पात्र चंद्रकोरीच्या आकारात दिसते। सभोवताली उंच डोंगर, झिनियाची फुलांनी बहरलेला हा परिसर अत्यंत सुंदर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला पर्यटकांना पाहायला मिळाला। आता काहीशी वेगळी बातमी। आईला योग्य उपचार न दिल्याच्या रागातून एका युवकानं हॉस्पिटल फोडलंय। गोपाळ युवराज भड आणि आई यमुनाबाई यांना गंगापूर शहरातील खासगी संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गवळे यांनी वेळेवर वैद्यकीय उपचार न दिल्यामुळे डॉक्टरांच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप करत राग मनात धरून गोपाळ भड यांनी 5 ते 6 जणांना सोबत घेत लोखंडी गज दगड घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन बाहेर उभी असलेली कारची, नंतर डॉक्टर गवळे यांच्या कॅबिनच्या दरवाजाची काच, संगणक आदींची तोडफोड करून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करून नुकसान केलं। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात राहणाऱ्या नागरिकांचे सन 2020-21 या चालू वर्षाची घरपट्टी माफ करावी। मनसे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी उल्हासनगरच्या महापौर लीलाबाई आशान यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे। महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात गेल्या 5 महिन्यांपासून कोरोनासारख्या महामारीनं थैमान घातलंय, त्यामुळे बहुतांश नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत। कोरोनाच्या महामारीमुळे बऱ्याच नागरिकांना आपला उदरनिर्वाह चालविणे सुद्धा कठीण आहे। अशा भयानक परिस्थितीत नागरिकांना आपली घरपट्टी भरणे शक्य नसल्याने महापालिकेने शहरातील सर्व व्यापाऱ्यांसह नागरिकांच्या घराची आणि दुकानाची सन 2020-21 या चालू वर्षाची संपूर्ण घरपट्टी माफ करून जनतेला सहकार्य करावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष बंडू देशमुख यांनी मनपा आयुक्त डॉक्टर दयानिधी यांच्याकडे केली आहे। या संदर्भात त्यांनी निवेदन दिलं आहे। सह्याद्री बुलेटिनसह आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, मात्र पुढे नवीन बातमीपत्र प्रेक्षकांसाठी तयारच आहे। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन।